नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ सी एन पाटील युट्यूब चॅनल आणि या चॅनलवर आपण नेहमी शैक्षणिक व्हिडिओ पाहत असतात आज अत्यंत महत्वाचा असा अपडेट बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आलेला आहे ते म्हणजे इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा दोन हजार बावीस परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये महत्वपूर्ण बदल बोर्डाकडून करण्यात आलेला आहे आता नुकत्याच पाठ दिवसावर सुरू होणाऱ्या जे काही परीक्षा आहेत बारावी बोर्डच्या त्याच्यासाठीच वेळापत्रक मंडळाकडून अगोदरच प्राप्त झालेलं होतं परंतु काही अपरिहार्य कारणामुळे बोर्डाने दोन विषयांच्या वेळापत्रकामध्ये बदल केलेला आहे आपण तो बघणारच आहोत पूर्वी या चॅनलवर जर आपण नवीन असाल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रो आत्ताच नुकतंच पाच मिनिटांपूर्वी बोर्डाने एक अपडेट जाहीर केलं प्रकटन जाहीर केलं आणि ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे दिसतं आहे की आत्ताच आहे आणि याच्यामध्ये म्हटलंय की मार्च एप्रिल दोन हजार बावीस परीक्षेच्या वेळापत्रकातील काही जे काही पेपर आहेत अंशता बदलाबाबत याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे बघा था मार्च एप्रिल दोन हजार बावीस परीक्षेच्या वेळापत्रकातील अंशता बदलाबाबतचं प्रकटन या ठिकाणी त्यांनी जोडलेलं आहे त्याचं कारणही तिथं दिलेलं आहे बघा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जी काही परीक्षा आता घेणार येणार होती जी चार मार्च पासून सुरू होणार होती त्याच्यामध्ये काही अपरिहार्य तांत्रिक कारणास्तव तारखांऐवजी जे काही तारखा आहेत ते पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत बघा या ठिकाणी आपण बघू शकतात यापूर्वी वेळापत्रकामध्ये हा विषय दिलेला होता शनिवार पाच मार्च दोन हजार बावीस रोजी या ठिकाणी हिंदी या विषयाचा पेपर होता आणि द्वितीय सत्रामध्ये म्हणजे संध्याकाळी आपलं ज्याला आपण दुसरं सत्र म्हणतो त्याच्यामध्ये हे पेपर होते परंतु हा पाच मार्चचा पेपर पाच मार्च दोन हजार बावीस रोजी होणारा हिंदीचा पेपर जो आहे तो रद्द होऊन त्याच्या ऐवजी त्या ठिकाणी बघा पाच एप्रिल दोन हजार बावीस म्हणजे तब्बल एक महिन्याने उशिराने हा पेपर होणार आहे हिंदीचा हा एक बदल त्या ठिकाणी आहे हिंदी विषय जे विद्यार्थ्यांनी घेतलेला असेल त्यांच्यासाठी आणि दुसरा महत्वपूर्ण जो काही बदल आहे तो म्हणजे आपण या ठिकाणी पाहू शकता जो सात मार्च दोन हजार बावीस रोजी होणारा पेपर होता मराठी या विषयाचा आणि अन्य जे काही भाषा आहेत त्या विषयांचा देखील तो प्रथम सत्रामध्ये होता साडे दहा ते दोनच्या दरम्यान आणि दुपार सत्रामध्ये उर्दू हा पेपर होता आणि इतर भाषा होत्या परंतु हा सात मार्च दोन हजार बावीसचा जो काही पेपर आहे तो सुद्धा कॅन्सल झालेला आहे आणि तो तब्बल एक महिना उशिराने गुरुवार दिनांक सात एप्रिल दोन हजार बावीस रोजी वेळ तीच राहणार आहे परंतु तो सात एप्रिल रोजी होणार आहे आणि असे दोन विषयांचे जे काही पेपर आहेत त्याचे वेळापत्रकामध्ये बदल झालेला आहे बाकीच्या इतर कोणत्याही बी जे काही विषय आहेत त्यांच्यामध्ये बदल झालेला नाही या अगोदर दिलेल्या वेळापत्रकामध्येच या वेळापत्रकाप्रमाणेच ते विषय होणार आहेत फक्त या दोन विषयांचा जो काही बदल आहे तो अंशतः बदलाची सर्व संबंधित उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांना ह्या अशा प्रकारचा हा मेसेज अशा प्रकारचा हे प्रकटन देण्यात आलेला आहे आणि पालक विद्यार्थ्यांनी सुद्धा याची नोंद घेणं आवश्यक आहे परंतु त्या ठिकाणी काही विद्यार्थ्यांची चिंता वाढली असेल की लवकर होणारे पेपर आता उशिराने होणार आहेत परंतु त्या त्या मागे काही कारण असतील ती कारण त्या ठिकाणी मंडळाने जाहीर केलेली नाहीत परंतु काही तांत्रिक अडचणी मंडळाला आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे हे पेपर एक महिना उशिराने जाहीर करण्यात येणार आहेत त्यावेळेस घेण्यात येणार आहेत अशाच पद्धतीने हे चॅनल आपण पाहत राहा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करायला विसरू नका थँक्यू